मन झाले हव बरी। रामकृष्ण हरी, मी हरिभक्त परमश्री नामदेव शिर्के आपल्या हार्मोनियम प्लेयर एनएस या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज, श्री तुकाराम महाराज यांचा अभंग आहे, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव। या अभंगाचं नोटेशन आपण एकदम भारी राग आहे, राग मारवा, हा मारवा थाटातूनच उत्पन्न होतो। तर हे नोटेशन आपण मारवा रागामध्ये पाहणार आहोत, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज यांचा हा अभंग, त्याचं आपण नोटेशन आज पाहणार आहोत। तर हे नोटेशन राग मारवामध्ये आहे, तर आपण मारवा रागाची थोडीशी माहिती पाहूया। चला, राग मारवा हा मारवा थाटातच मोडतो, याची जाती शाळो शाळो आहे। वादी दैवत म्हणजे ध आणि संवादी रे, रे म्हणजे ऋषभ। गायन वादनाचा वेळ आहे सायंकाळ। तर आरोह याचे अवरोह पहा, आपण सावर थांबलेलो असतो, त्यामुळं सा म्हणायचं सा रे ग झाला। यामध्ये कोमल ऋषभ आणि तीव्र मध्यम येतो, बाकीची स्वर शुद्ध आहेत। आरोह पुन्हा पा, सारे गम धनी रे सा, त्यानंतर अवरोह पा, सानी ध म ग रे रे सा। परत पा, सानी ध म ग रे सा। याचा आपण चलन पाहूया थोडस। धनी रे धनी रे ग म ध गम धनी रे नी ध रे सा नी ध म ग रे रे नी ध रे नी ध म रे नी ध म ग रे नी ध रे सा। याप्रमाणे चलन आहे, म्हणजे याची पकड सुद्धा तशीच आहे, निरे गम ध मध म ग रे
पा। निरे ग पकड़ जा मध मगरे मुख्य अंग कि पकड़ याला मना। चला तर आपण आता नोटेशनला सुरुवात करूया। बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, यामध्ये षडज हा अल्प वापरला जातो, अल्प प्रमाणात। शक्यतो धनी रे ग म धनी असंच बघ असं। धरेचा अशी स्वर संगती वापरतात शेतकरी। चला बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल। ही पहिली लाईन झाली बा। आता याचं नोटेशन बा, धमग बोलावा विठ्ठल रे सा, त्यानंतर पहावा निसा निध। त्यानंतर बोलावा विठ्ठल पहावा, इथपर्यंत आलो आपण। त्यानंतर परत विठ्ठल, आता विठ्ठल थोडस आलापामध्ये दिलेलं का, विठ्ठल ध रे नि रे नि ध नि रे रे पा। परत विठ्ठल विठ्ठल, शेवटच्या रेला ल म्हणायचे, विठ्ठल धरे नि रे नि धनी रे रे। त्यानंतर आला रे विठ्ठल रे ग मध किंवा ग मध वाजवलं तरी चाल पा। विठ्ठल म्हणजे ल हा शब्द घेऊन आलाप घ्यायचा बघ पा। विठ्ठल आता या ठिकाणी ग मध येते, विठ्ठल रेवर येतं आणि त्यानंतर आलाप गमध असा आलाप येतो। पुन्हा एकदा आपण दुसऱ्या वेळेस अजून एकदा म्हणायचे पहा, बोलावा विठ्ठल पहावा निसा निध विठ्ठल। सावर येऊन थांबायचं थोडस दुसऱ्या वेळेस, त्यावेळेस आलाप नाही घ्यायचा पुढचा। दोन वेळेस म्हणून लागून परत बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल विठ्ठल। यानंतर आपल्या कोरस येतो दोन वेळेस म्हणणार आहे। आता यानंतरच कडवं पाहूया, करावा विठ्ठल जीव भाव पा। करावा विठ्ठल रे ग म ध म ध धा
करावा रे गम। त्यानंतर विठ्ठल धम ध ध विठ्ठल धम ध ध पूर्ण करावा विठ्ठल रे गम ध म ध ध। आता जीव भाव जीव मधम ग भाव मनीध। जीव म्हणजे कस मधम ग जीव भाव मधम ग मनीध। आता पूर्ण लाईन पा करावा विठ्ठल जीव बाबा रे ग म ध रे ग म ध म ध ध म ध म ग म नि ध। एक पहिली लाईन अजून एकदा म्हणायचे पहा परत करावा विठ्ठल या वरच्या लाईन प्रमाणे ते वाजवायचं रे गम करावा विठ्ठल धम ध ध किंवा विठ्ठल असं वाजवू शकतात करावा विठ्ठल मनीध असं वाजवा करावा विठ्ठल मनीध विठ्ठल। त्यानंतर पहा जीव भाव जी जीव गमधनी रे रे जीव झालं जीव गमधनी रे रे। त्यानंतर भाव याला आलाप दिला पा भाव या शब्दाला भाव कसं म्हणाल भाव करावा विठ्ठल जीव भाव। त्यानंतर याचा ध्रुपद पा एने सोसे मन झाले हवं बारी चाल आपली तीच राहील पमन येने सोसे मन झाले हव भरी येने सोसे मन झाले हव भरी असं वाजवलं नोटेशन तेच राहील धम ग रे सा सा शब्द बदलल्यामुळं थोडस फरक पडला येने सोसे मन धम ग रे सा सा झाले हव निसा निध। त्यानंतर भरी भरी रे ग मध किंवा ग मध आलाप मारा तुम्ही सुरुवातीला आणि नंतर सावर येऊन थांबायचं दुसऱ्या वेळेस म्हणताना येने सोसे मन झाले हव भरी
असे मन झाले हवभ। याप्रमाणे म्हणाय, आता यानंतरचं कडवं पाहूया। परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही। यामध्ये जास्त फरक केलेला नाही चालीमध्ये तुमच्या लक्षात येण्यासाठी। परत परत माघारी, परत माघारी रे गम धम ध ध। त्यानंतर येत मध मग नाही, येत नाही। आणि पुन्हा दुसऱ्या वेळेस म्हणतानी गम धनी रे रे असं वाजवत पा। परत माघारी इथपर्यंत वरच्या लाईन प्रमाणेच आहे ते। रे गम परत माघारी धम ध ध। त्यानंतर पुन्हा आता येत हा शब्द घेऊन ये येत ये येत गम धनी रे रे। त्यानंतर नाही सा नि ध रे नि रे नि ध। हा रेनी रेनी ध आला पिपा नाही इथं संपते आपलं। त्यानंतर हा रेनी रेनी ध आला पिपा पुन्हा नाही सा नि ध रेनी रेनी ध। आणि यानंतर पुन्हा येणे सोसे मन झाले हवं बरी दोन वेळेस म्हणायचं पहा। आता पुढचं कडवं पाहूया। आता बंधनापासून उकलल्या गाठी देता आली मिठी सावकास। इथं थोडासा फरक केला। बंधनापासून बंधनापासून उकलल्या गाठी धनी रे गम ध बंधनापासून धनी रे गम ध ध। त्यानंतर उकलल्या गाठी धम ग रे सा सा पूर्ण पा। बंधना बंधनापासून उकलल्या गाठी याच दुसऱ्या वेळेस म्हणतानी बंधनापासून थोडासा फरक केलेला बघ। बंधनापासून धन धन धनी धनी रे गमनी ध पासोनी मनी ध बंधनापासोनी धनी रे गमनी ध उकलल्या गाठी धम ग रे सा सा। हे असं या प्रकारे दोन वेळेस म्हणायचं। आता देता आली मिठी सावकाश
त्यानंतर थोडंसं वरतीच झालं बा, याच्यात थोडस चालीत बदल केले बा, देता आली देता आली मीठी पा, मीठी हा शब्द कसा गेला, रेनी रेनी धनी रे रे पा, देता आली मीठी गमध देता आली त्यानंतर मीठी रेनी रेनी धनी रे रे त्यानंतर सावकाश पा, सा सावकाश निरे धनी ध ध परत पा, आता पूर्ण लाईन देता आली मीठी सब सब काश, आणि दुसऱ्या वेळेस म्हणताना थोडं फरक केलेला आहे पा, देता देता आली मीठी सा, देता आली मीठी सावकाश सावकाश गरे सा सावकाश गरे सा गरे सा निध निध हा आलाप घ्यायचा नंतर पुन्हा पा, देता आली मीठी सावकाश आलं लक्षात, त्यानंतर पुन्हा द्रुपद म्हणायचं, येणे सोसे मन झाले हव बरी, येणे सोसे मन झाले हव बरी, ह्या अभंगाचं कडव आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, राग नवीन असेल तोपर्यंत धन्यवाद.